हंजाने सरकारी पत्रेजर मनोपी हाइचया स्पेशल दिशा जो चेयरमैन बाब गुरुदास गुरुप्रसाद पावसकर हाँ आज वाढ़दिवस पैयात पैली खूब खूब उन्नीत परबी दिता हाइचया तीन सुवाळ्याक खरे म्हणजे स्पेशल दिव्यांग दिशा दिशा आम्ही पुराय गोयातले दिव्यांगा खातीर सुरू करपी तालुका वाइज कैम्प आज परवरीच्या ह्या संजय स्कूलातल्यान सुरू करता तो एक कार्यक्रम। दुसरो कार्यक्रम आम्ही स्पेशल एडुकेशना खातीर बीएड कोर्स सुरू करता वो दुसरो कार्यक्रम। आणि तिसरो कार्यक्रम जो तुम्ही ब्लड डोनेशन कैम्प ऑलरेडी सुरू केलो हे तिनूय एकत्र रित्या ह्या परवरीच्या संजय स्कूलात जावपी कार्यक्रमांक म्हज्या बरोबर व्यासपीठाचेर आसात आमचे डायरेक्टर ऑफ हायर एडुकेशन जे बाब प्रसाद लोलयेकर, डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर जे उमेश चंद्र जोशी, ताहा कुंदा चोडणकर आणि बाकीचे सगळे मेंबर्स, संजय स्कूलाचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि समोर असलेल्या सगळ्या माझ्या भावानो आणि बहिणांनो, सगळ्यात पहिल्यात पहिली खूप बरे दिसता की 2012 खऱ्या पद्धतीत दिव्यांगा खातीर योग्य काम जे असा हे गोयात जावपाक लागलेले असा। संजय स्कूलाच्या बाबतीत सांगता असताना हंगासरले संजय परवरीचे असतले, फाटल्या थोड्या दिसा पहिली संजय स्कूल कुडचडे हंगा सरकारान त्यांना स्पेशल जी जागा दिवपाक जाय असली स्कूलाक, म्हजे भाग्य ते माझ्या टेन्युअरात त्यांना जागा दिवपाचो योग माझ्या खातीर आयलो। तिसरे त्यांचे संजय स्कूल जे आमच्या वास्को हंगासर चलता त्यांच्यानी डीएड कोर्स सुरू केलो आणि कालांतरात त्यांच्यानी वळखले की बीएड कोर्साची गरज असा। फक्त डीएड जाऊनच उपकारचे ना तर ज्या पर्सेंटेजीन आपली स्पेशल भुरगीं असा त्यांना स्पेशलाइज्ड बीएड कोर्स सुरू करपाक जाय आणि त्याचे उक्तावण आमचे बाब गुरु पावसकर आणि इनिशिएटिव्ज घेऊन ताजे उक्तावणूय बी आयच्या दिसा जाता। माझ्या हस्ते ह्याय कॉलेजीचे इनॉग्रेशन जाता, म्हाका खरोखरच खूप खोस भोगता। आमचे डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर, द मिनिस्ट्री ऑफ द सोशल जस्टीस आणि डिपार्टमेंट ऑफ द एम्पॉवरमेंट पर्सन विथ द डिझॅबिलिटी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि एलएमको कंपनी हांच्या सहकार्यात गोयातल्या पुराय दिव्यांगा खातीर स्पेशल आयडी प्रोवाइड करप आणि ज्या स्पेशल डिझॅबिलिटी खातीर लागपी इक्विपमेंट प्रोवाइड करप, म्हाका दिसता आम्ही 2016 इनिशिएटिव्ज घेतलेली। हांवें मुद्दामून म्हणटा की 12 उपरांत प्रत्येक दिव्यांगा पर्यंत पावपाचो आमचो संकल्प आशिल्लो आणि त्या पर्यंत काही जणां पर्यंत पावले, पण ह्या कॅम्पाच्या निमित्तान म्हणजे आयच्यान सुरू जावपी कॅम्पाच्या निमित्तान गोयांत एकूय दिव्यांग उरचो न्ही, जेणेकरून त्याच्या कडेन त्याचो स्पेशल आय डी ना, त्याचो स्पेशल इक्विपमेंट ना, त्याका लागपी आयदर व्हीलचेअर आसतली, आयदर कॉक्लियर इम्प्लांट आसतली, आयदर फूड आसतलो, वॉट एवर द थिंग्स, वॉट एवर द रिक्वायर्ड फॉर द स्पेशल डिझॅबिलिटी वी वील प्रोवायड फ्री ऑफ कॉस्ट। आणि ताकाच लागून विथ द हेल्प ऑफ म्हणजे आमचे डॉक्टर्स फ्रॉम द गोवा मेडिकल कॉलेज, डॉक्टर्स फ्रॉम द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस, अवर रेव्हन्यू डिपार्टमेंट स्टाफ, इवन दो द डेप्युटी कलेक्टर्स, मामलेदार्स, दे विल इश्यू द रेजिडेंस सर्टिफिकेट अदरवाइज द रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲट द कॅम्प साईट। द स्पेशल इनिशिएटिव्ज टेकन बाय मिस्टर ताहा आणि आमचे उमेश चंद्र जोशी हांच्यानी दोघांनी फाटले कंटिन्युअसली 15 दे आर इन कॉर्डिनेशन विथ द वुमेन जस्टीस डिपार्टमेंट, एलएमको कंपनी कंटिन्युअसली। म्हणजे म्हाका दिसता आज 4 हांगा जाता, परत 5 पेडे ग्राउंड जाता, एवरी डे प्रत्येक तालुका लेवलाचेर त्या खातीर सगळ्या जणांक एकत्र रित्या येवपाची त्यांच्यानी गरज ना। त्यांनी दर दिसा म्हणजे 5 जालो जाल्यार 6 दुसऱ्या दिसा कंटिन्युअसली 14 ते 15 गोंयातल्या प्रत्येक तालुक्यांनी हे कॅम्प ऑर्गनायज आम्ही आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या वतीन करता। फक्त आमकां इनिशिएटिव्ज घेवची पडटली की प्रत्येकान स्पेशल डिझॅबिलिटी भुरगो आसा, स्पेशल डिझॅबिलिटी मनीस आसा, तांकां ह्या कॅम्प सायटीचेर पावचो। सरकाराचो उद्देश असा की प्रत्येक डिझॅबिलिटीच्या पर्यंत त्यांना लागता, त्यांना गरज आहा तो इक्विपमेंट त्यांच्या पर्यंत पावपाचो। आणि निश्चितच फुडल्या 3 भितर हो टार्गेट आमकां कंप्लीट करपाचो। 3 भितर इतक्याच खातीर म्हणटा कारण कॅम्पाक आयल्या उपरांत ताका कितें गरज आसा हे डॉक्टर्स आयडेंटिफाय करतले, डॉक्टर्स सर्टिफाय करतले आणि ताका लागता तो इक्विपमेंट एलएमको कंपनी एक एकदा जयपुरी फूड आसत जाल्यार तो तयार करचो पडटा। पर्टिक्युलरली ताका कॉक्लियर इम्प्लांट जर आसत जाल्यार त्या पद्दतीचो, त्या फ्रिक्वेन्सीचो ताका कॉक्लियर इम्प्लांट हाडून दिवचो पडटा। विदीन 3 परत त्याच जाग्यार कॅम्प ऑर्गनायज करतले आणि परत त्याच जाग्यार त्यांना तांच्या पर्यंत पावपाची रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाची असा। आणि आयच्या दिसा आम्ही आयच्यान हे कॅम्प सुरू करता आणि पुराय गोंयभर
बाराय तालुक्यांनी अशा पद्धतीचे प्रोग्राम हे ऑर्गनाइज केले वयतले. एक बाब गुरु पावसकर हाणें एक गजाल मुद्दामून सांगली, म्हणजे अर्ली इंटरवेंशन सेंटर आमच्या डिस्ट्रिक्ट लेवलाचेर आसा, ताजी डिमांड आसा की इट शूड बी एट अ तालुका लेवल. हांवें ताका आतांच सांगलां की वीच इज अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रोजेक्ट, हांव तितून स्पेशली लक्ष घालून जर अर्ली इंटरवेंशन जर जालें जाल्यार नक्कीच म्हाका दिसता जी डिजाबिलिटी आफ्टर 5 इयर्स ट्रीट जावंक शकना, म्हाका खबर आसा 5 वर्सां उपरांत 6 वर्सां उपरांत जें ट्रीट जावंक शकना, जर अर्ली डायग्नोसीस जाल्लो, अर्ली डिटेक्शन जालो, अर्ली ट्रिटमेंट जाली जाल्यार ती ट्रीट जावपाक शकता. आनी आमी जेका म्हणटा की स्पेशल भुरगें जें स्पेशल चायल्ड म्हणून मागीर म्हटलें वयतलें तें नॉर्मल चायल्डच्या वटेन येवपा खातीर तालुका लेवलाचेर आमच्या तालुका आयदर PHC अदरवायज CHC ह्याय लेवलाचेर आमी सुरू करपाचो आमचो प्रयत्न आसा. इवन दो द संजय स्कूल कॅन टेक द इनिशिएटिव्ह बींग अ स्पेशल प्रोजेक्ट विथ द सोशल वेलफेअर डिपार्टमेंट, कारण प्रत्येक गोष्ट ती सरकाराची म्हटली काय काय तितकी बरी फास्ट चालना, बट ती संजय स्कुला सारखेल्या जर ऑर्गनायझेशनान हातांत घेतली जाल्यार नक्कीच आमी PHC लेवलाचेर CHC लेवलाचेर आमकां अर्ली डायग्नोसीस करपाक खूब बरें जातलें. गोंयांत एकूय भुरगो हो 5 वर्सां मेरेन डायग्नोसीस जायसर उरचो न्ही, तर तो अर्ली डायग्नोसीस जालो निश्चितच ताजेर ट्रिटमेंट करपा खातीर आमकां खूब बरें जातलें. त्या खातीर तो इनिशिएटिव्स म्हणजे विथ द हेल्प ऑफ संजय स्कूल जर घेतलो आसत जाल्यार अशा पद्दतीन आमी हे अर्ली इंटरवेंशन सेंटर्स हे तालुका लेवलाचेर सुरू करपाक शकतले. हांवें फाटलेय फावटी सांगलेलें की देर शूड बी द पर्मनंट होम फॉर द डिजाबिलिटी. आज आमच्या कडेन गोंयांत पर्मनंट होम ना. बऱ्याचशा पेरंट्सांक चिंता आसता की आपल्या उपरांत जो कंप्लिटली डिपेंडंट आसा ताजें कितें, ही चिंता खूब जाणांक सतयता. हांवें ऑलरेडी बाब गुरू पावसकर हाका सांगलां फुडल्या वर्सभराच्या भितर विथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट ही द पर्मनंट डिजाबिलिटी होम फॉर द डिजाबल पर्सन्स हें जावपाची गरज आसा, कारण कितलेशाच पेरंट्सांक ही चिंता सतयता आनी ती चिंता म्हाका दिसता तांची सोंपपाक जाय. तांकां चिंता उरपाक जायना म्हाज्या फाटल्यान म्हाजे जे डिपेंडंट भुरगे आसा ताजें कितें जातलें. एटलिस्ट म्हणजे देर आर 2-3 NGOs वीज वर्कींग, आमचे लोक विश्वास प्रतिश्ठान आसतले, केशव सेवा साधना आसतली, आस्था तेजी संस्था आसतली, खंयच्या तरी एखाद्या संस्थेंतल्यान पर्मनंट डिजाबिलिटी सेंटर गोंयांत सुरू करपा खातीर जो जो सपोर्ट सरकारा कडल्यान जाय तो सपोर्ट त्या संस्थेक मेळटलो, तेंच्यांनी पर्मनंट डिजाबिलिटी होम हें जाता तितके बेगीन सुरू करचें अशें म्हाका दिसता. तिसरी गजाल तेणी सांगला की ह्युमन रिसोर्स फॉर द स्पेशल डिजाबिलिटी तयार करप, जें काम ऑलरेडी ते करता DED ह्या माध्यमांतल्यान, BED ह्या माध्यमांतल्यान. म्हाका दिसता द इन्क्लुजन ऑफ द स्पेशल एड्युकेशन इन टू द नॉर्मल एड्युकेशन अकॉर्डींग टू द न्यू एड्युकेशन पॉलिसी शी हॅड गिवन द सजेशन्स. हांवें ऑलरेडी ताका सांगला आमचे न्यू एड्युकेशन पॉलिसीचेर काम करपी बाब सुभाष शिरोडकर होय विशय इन्क्लूड करपा खातीर देल कॉल यू ऑल्सो, म्हणजे तुमकांय आफोवन घेतले, फुडल्याच मिटिंगेक आफोवन घेवपाक लायता. आनी जे स्पेशल एड्युकेशनचे सगळे विशय ह्या न्यू एड्युकेशन पॉलिसीन इन्क्लूड करपा खातीर बाब तुमी आनी बाब गुरू हांच्यांनी इनिशिएटिव्स घेवन ते इन्क्लूड करचे. त्या खातीर स्पेशल BED कोर्स जो सुरू जाला विच इज म्हाका दिसता इन नॉर्मल एड्युकेशनानूय बी जसो बाब प्रसाद लोलयेकर हांणी सांगलें की देर इज अ गूड स्कोप फॉर द आमी जो नॉर्मल एड्युकेशनांतल्यान जे सेंटर्स सुरू केल्ली आसा, फाल्यां सकाळी स्पेशल BED केल्ली भुरगीं सुद्दां ह्या नॉर्मल एड्युकेशनांत ज्यो आमी वॉट रिसोर्स रूम जो सुरू करता त्या रिसोर्स रुमानूय बी ही आमकां मॅनपावर ही लागपाक शकता. ताज्याय खातीर गोंयांतल्या जेंकां जेंकां इंट्रस्ट आसा, जेंकां जेंकां आवड आसा, नोकरी म्हणून ह्या विशया कडेन पळोवं नाकात. म्हणजे सरळ म्हणणें आसा जेका स्पेशल भुरग्यांची सर्वीस करपा खातीर, तेंकां स्किल्ड करपा खातीर, तेंकां एक आवड. समाजातलो लास्ट घटक कोण तर समाजात असलेलो दिव्यांग मनीस ज्याच्या पर्यंत पावपा खातीर 100% प्रयत्न आणि हर तरेचो हो म्हज्या सरकाराचो आसतलो. जावं तो स्पेशल BED सुरू करता आसतना, जावं ते वेगवेगळे तालुका कॅम्प लायता आसतना, म्हज्या समोर बसलेल्या पैकी कितलेशेच जाण जे दिव्यांगा खातीर काम करतात, गेली कितलीशीच वर्सां करता, हांव खूब जाणांक पर्सनली वळखतात. म्हणजे जे थोडे दिव्यांग आसात तेय दिव्यांगा खातीर काम करतात. गोंयांत बाकीचे अश्यो संस्था आसात, बाकीचे अशे इंडिविज्युअली आसात जे ह्या दिव्यांगा खातीर खुबशे फावटी हांव वेगवेगळ्या कार्यक्रमांक वतना तेन्ना म्हाका ते लोक मेळटा. हांव तेंकांय बी खूब खूब शुभेच्छा दिता, कारण आमी पळयता की स्पेशल लोकां खातीर काम करपी स्पेशल लोकूच आसतात, थोडे खूब कमी लोक आसतात जे स्पेशल लोकां खातीर काम करपी. अदरवायज म्हणजे विरोधात काम करपी खूब लोक आसात जे सरकाराक विरोध करपाक आसतात, जे सदोदीत विरोध करूंकूच आसतात, ते कन्स्ट्रक्टीव वर्क करपाक नासता. म्हाका दिसता तांच्यांनी अशा पद्दतीचें कन्स्ट्रक्टीव वर्कूय करपाक जाय, ना की फक्त सरकाराक विरोध करपाचें काम न्ही. ती
आईच्या दिसा अशे काम करपी संस्था अशे काम करपी लोक हांचे हांव खूब खूब अभिनंदन करता गोंय सरकारच्या वतीन खरोखरच म्हणजे जेन्ना जेन्ना ह्या लोकांक जेन्ना जेन्ना ह्या संस्थेक मदत जाय हांव वयता वयता आत्तां म्हाका बाब प्रकाश कामत आनी गुरू हांच्यांनी एक सकयल आमचो भुरगो जो स्वता चप्पल मॅन्युफॅक्चर करता तो दाखयलो हांवें ताका सांगलां की आजून थोडे म्हणजे वी आर कमींग अप विथ द पॉलिसी आमी जर डी एम ए मार्केट आसतलें कदंबाचें मार्केट आसतलें वील कीप रिजर्व एटलिस्ट म्हणजे द पर्संटेज ऑफ शॉप फॉर दीस टायप ऑफ पर्सन जे स्वताचो धंदो करपाक तयार आसा अशा लोकांक म्हणजे हे रिजर्वेशन तांकां आमी खंय तरी म्हणजे ह्या लोकांक फुडें काडटले जाल्यार सपोर्ट करपाची गरज आसा ताका लागून हांवें ऑलरेडी गुरूक सांगलां की तूं पाठ पुरावो करून तांकांय बी खंय तरी आमी स्पेशल शॉप दिवचें कदंबाचें मार्केट ज्या ज्या जाग्यार सरकार सहकार्य करपाक शकता त्या त्या जाग्यार सरकार जें आसा हे सपोर्ट हो सदोदीत दिव्यांगा खातीर जातलो हांव परत एकदां म्हणजे तुमी घेतलेलो इनिशिएटीव संजय स्कुलाच्या वतीन करपी काम तुमचो सगळो स्टाफ म्हणजे टिचर्स आसतले पिवन आसतले सगळे खरोखरूच डेडिकेटीव रित्या तुमी काम करता आमचे सोशल डिपार्टमेंट सोशल वेलफेअर डिपार्टमेंट तांच्यांनी खूप इनिशिएटिव्स म्हणजे पहिली जरी थोडीशी लिथार्जी असली नाव दे हॅव टेकन द इनिशिएटिव्स म्हणजे तांचो सेक्रेटरी आमचो जॉईंट सेक्रेटरी तहा यांच्यांनी इनिशिएटिव्स घेऊन पुराय गोंयभर हांव हे कित्याक सांगता मुद्दम 2016 काही जणांचे इक्विपमेंट आमच्याकडे पेंडींग आशिल्ले हांवें जेन्ना त्यांच्या लक्षात हाडून दिना फुडें तांच्यांनी चड वेळ लावंक ना की जवळपास 250 लोकां पर्यंत तांच्यांनी ते इक्विपमेंट तांच्या घराकडे व्हरून पावयले म्हणजे दीस इनिशिएटिव्ह हॅव टेकन बाय अवर द सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आणि नक्कीच म्हणजे फुडल्या वर्षाच्या भितर आम्ही जायते बदल जायत्यो नवीन संकल्पना ह्यो दिव्यांग लोकां खातीर सदोदीत कार्यनिवृत्त करतले हांव इतकें सांगतां आणि परत एकदां म्हणजे आम्ही एक संकल्प करूया की 100% दिव्यांग लोकांच्या पर्यंत आम्ही सगळ्यांनी पावचे फक्त सरकार पावना सोशल हितूर काम करपी सामाजिक हितूर काम करपी सगळ्यांनी जर तर पावयले जाल्यार आम्ही जसे म्हणटा की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ह्या योजनेच्या अंतर्गत होय आमचो संकल्प आसतलो की ह्या दिव्यांग लोकां पर्यंत पावपाचो देव बरें करूं.